नरमरा सांगतात माझा विश्वास संताच्या चरणावर आहे. कशाकरता सांगितलं तर त्यांना संताच्या चरणावर विश्वास ठेवायची गरज काय याचा विचार जर आपण केला तर जगाला संताच्या चरणावरच विश्वास ठेवला पाहिजे. साधू पुरुषा वाचून आपण दुसरीकडे विश्वास ठेवू नये ही गोष्ट कळण्याकरता महाराज म्हणतात माझा विश्वास संताच्या चरणावर आहे. कारण जगाचा स्वभाव कसा असतो, मोठे माणसं जे करतात ते करायचा माणसाचा स्वभाव असतो बरं का. इथं वडील जे जे करते तया नाम धर्म मोठ्या माणसाने जे केलं तसं करावं असं सामान्य माणसाला वाटत असतं बरं का. मोठे माणसं पंढरपूरला जातात आपणही पंढरपूरला जावं, मोठे माणसं एकादशी करतात आपणही एकादशी करावी, मोठे माणसं हरिपाठ म्हणतात आपणही हरिपाठ म्हणावा, मोठे माणसं नामस्मरण करतात आपणही नामस्मरण केलं पाहिजे पारायण केलं पाहिजे. असं मोठे माणसं जे जे करतात ते ते करण्याची सामान्य माणसाची प्रवृत्ती आहे हे तुकाराम महाराजांच्या लक्षात आहे. म्हणून साधूच्या चरणावर जर आपण विश्वास ठेवला, महाराजांना असं वाटलं आपण जर संताच्या चरणावर विश्वास ठेवला, जगाला सांगितलं की बाबा माझा विश्वास संताच्या चरणावर आहे, तर जगातले सामान्य लोकसुद्धा संताच्या चरणावर विश्वास ठेवायला लागतील. आणि संतावर विश्वास ठेवला की जगाचं कल्याण होईल, म्हणून महाराजांनी माझा विश्वास संतावर आहे ही गोष्ट आपल्याला शिकवली. विठ्ठल विठ्ठल चरणावर ठेवला तर त्याच्यामध्ये मनुष्याचं कल्याण आहे. विश्वास तर ठेवावाच लागतो बरं का. मनुष्याला परमार्थ करायचा झाला तरच विश्वास ठेवावा लागतो असं समजू नका. संसार करायचा झाला तरी विश्वासाची गरज आहे. दोघाचा संबंध आला आणि त्या दोघाच्या संबंधात काहीतरी व्यवहार व्हायचा म्हणला, विश्वास ठेवल्याच्याशिवाय व्यवहार कसा होईल सांगा बरं मला. आपण दुकानात गेलो समजा, हां दुकानात जाऊन आपण काहीतरी माल खरेदी करायचा आहे, किराणा मालाची बायकोने यादी करून दिली. दुकानात गेलो आपण यादी घेऊन त्या दुकानदाराला यादी देतो आणि यादी दिल्या त्याच्यानंतर दुकानदार काय करतो, सगळा माल वजन करून एका कॅरीबॅगमध्ये पिशवीमध्ये काहीतरी बांधून देतो आपल्याला हातात देतो. मला सांगा तो दुकानदार तुमच्या हातात माल अगोदर देतो की पैसे अगोदर काढून घेतो, काय करतो सांगा बरं. हां काय करतो सांगा की कसं चालतं. दुकानदार तुमच्या हातात अगोदर माल देतो का अगोदर पैसे देतो, आणि तो अगोदर पैसे मागायला लागला तर तुम्ही देता का, कसं करता सांगा की. अगोदर पैसे जर दुकानदार मागायला लागला आपली द्यायची तयारी असते का, आपणही देत नाही ना. म्हणजे दुकानदार काय करतो आपल्या हातात आधी माल देतो आणि नंतर आपण त्याला पैसे देतो. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे दुकानदाराने आपल्या हातात माल दिला म्हणजे पैसे द्यायच्या अगोदर दुकानदाराने आपल्या हातात माल दिला म्हणजे आपण पैसे न देता पळून जाणार आहोत असं त्याला वाटलं नाही. आपण फसवणार नाही, आपण नक्की त्याचे पैसे त्याला देणार आहोत असा त्याचा आपल्यावर भरवसा होता म्हणून तो आपल्या हातामध्ये माल देतो. आणि आपल्या हातात त्यानं माल दिल्याच्या नंतर प्रत्येक पुढी तुम्ही उघडून बघता का त्यानं बांधून दिलेली पुढी जशीच्या तशी घेऊन जाता, कसं करता सांगा बरं. प्रत्येक पुढी उघडून बघतो का आपण, उघडून बघत नाही. याचा अर्थ काय झाला, घेऊन जाणाऱ्या गिरायकाचा दुकानदारावर विश्वास आहे. पैसे घ्यायच्या आधी त्यानं माल आपल्या हातात दिला म्हणजे त्याचा गिरायकावर विश्वास झाला. आणि गिरायकानं पुढी उघडून न बघता माल घरी नेला म्हणजे गिरायकाचा दुकानदारावर विश्वास झाला. विठ्ठल चा संबंध आला की मग त्यांच्यामध्ये होणारा जो व्यवहार असेल त्याच्याकरता आपल्याला एकमेकावर विश्वास ठेवून राहावं लागतं. नवरा बायकोचं नातं बघावं, साधं नवरा बायकोचं नातं, नवऱ्याचा बायकोचा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय संसाराचं गाडं चालेल का. बघा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं की नाश्ता करून आपण बाहेर जातो, काहीतरी कामाला नवरा जातो, दुपारी 12 वाजता जेवायला घरी येतो, तोपर्यंत बायकोनं स्वयंपाक केलेला असतो, बायको त्याला ताट वाढून देते, आल्याबरोबर जेवायला सुरुवात करतो, काही अन्नामध्ये काही घातले बायकोनं म्हणून तुकडा कुत्र्याला टाकून बघतो, कसं करतो काय करतो सांगा ना. कुत्र्याला तुकडा टाकून बघा, कुत्रं मिळलं नाही तर मग अन्न खा नाहीतर खाऊ नका, असं करतो का आपण. काही करत नाही, आपण बाहेर जातो बायको स्वयंपाक करते, आपण घरात येतो तिनं आणून ताट समोर ठेवलं की खाली मान घालून आपण जेवायला सुरुवात करतो. याचा अर्थ काय, आपण त्या अन्नाची तपासणी न करता आपण अन्न खायला सुरुवात केली याचा अर्थ आपला बायकोवर विश्वास आहे. आणि बायकोचा आपल्यावर विश्वास पाहिजे. आत्ता सकाळी नाश्ता करून बाहेर गेलेला नवरा, त्या नवऱ्याला तिनं सांगितलेलं असतं 12 वाजेपर्यंत स्वयंपाक होईल तुम्ही या, आणि ते बरोबर 12 वाजेपर्यंत स्वयंपाक करून तयार कशाकरता बसते, तिला माहिती असतं बरोबर 12 वाजता माझा नवरा येणार आहे, बेल घालायला दुसरीकडं जाणार नाही हे तिला माहिती असतं.
म्हणून ती बायको सुद्धा बिचारी स्वयंपाक करून बसले की नाही. याचा अर्थ काय झाला? नवऱ्याचा बायकोवर आणि बायकोचा नवऱ्यावर विश्वास असल्याशिवाय संसार होत नाही. दुकानदार गिराईक या दोघांचा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय काम भागत नाही. मालक नोकर असं नातं विचारात घ्या. एक मालक असतो आणि एक नोकर असतो. आता मला सांगा, आपल्याकडे एखादं काम करण्याकरता तुम्ही जर नोकर ठेवलेला असला तर त्या नोकराला महिनाभर काम झाल्याच्या नंतर पगार देता का पहिल्या दिवशीच पगार देता? तुमच्याकडची कशी पद्धत आहे मला माहीत नाही म्हणून विचारतो. महिनाभर काम झाल्यावर पगार देता का सकाळी पहिल्या दिवशीच देता हो? कसं करता? महिन्याच्या शेवटी बरं ते महिन्याच्या नोकरीचं वर्षाच्या नोकराचं जाऊ द्या. मजुरीला आलेला मजूर हो, शेतावर समजा मजुरी करता कामाला गडी बोलावला आपण, बाई बोलावली गडी बोलावला, तर त्या गड्याला तुम्ही संध्याकाळी घरी जाताना पैसे देता का आले आले हे घे तुझे मजुरीचे पैसे, काम कर नाही कर असं म्हणून त्याला पैसे देऊन मोकळं होता का? पैसे देत नाही आपण त्याला. आपण काय करतो, त्याला दिवसभर काम करून घेतो आणि मग संध्याकाळी पैसे देतो. बरं, तो तरी काय आत्ताच्या आत्ता मला पैसे द्या तर काम करतो, नाहीतर संध्याकाळपर्यंत कोण वाट पहा अशी तक्रार करतो का? गडी तक्रार करत नाही आणि मालक त्याला संध्याकाळशिवाय पैसे देत नाही. याचा अर्थ काय झाला? हा गडी माझ्याकडे काम करायला आलेला आहे याच्यावर मालकाचाही विश्वास पाहिजे आणि गड्यालाही असं वाटलं पाहिजे. मालकाचं काम केल्याच्या नंतर संध्याकाळी घरी जाताना मालक मला बुडवणार नाही, मला पैसे देणार आहे, त्याचा विश्वास असतो म्हणून तो काम करायला तयार होतो की नाही. याचा अर्थ काय झाला? दोघाचा संबंध कोणाचाही असू द्या, मालकाचा गड्याचा असू द्या, मालकाचा नोकराचा असू द्या, नवरा बायकोचा असू द्या, दुकानदाराचा गिराईकाचा असू द्या, राजा प्रजेचा असू द्या, या सगळ्या जणांचा एकमेकाचा संबंध झाला आणि त्यांच्यामध्ये काहीतरी व्यवहार व्हायचा म्हटला की एकमेकावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणताही व्यवहार होतच नाही. म्हणजे संसाराला विश्वासाची गरज आहे. विठ्ठल 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 संबंध आल्याच्यानंतर विश्वासाची गरज आहे असं जसं चिंतन आपल्याला करता येतं ना, त्याच पद्धतीनं दुसरा विचार करा. एकट्याचा व्यवहार, एकट्याची हालचाल करायची झाली आपल्याला, एकट्याला काही क्रिया करायची झाली तर आपला आपल्याला सुद्धा विश्वास कुठं तरी असला पाहिजे की नाही. मी उदाहरणानं सांगतो आपल्याला, आपला एक पाय उचलून पुढं टाकायची साधी क्रिया. आपल्याला घरून इथं कीर्तनाला यावं लागलं की नाही, मग ते कीर्तनाला येताना असं पाय उचलून पुढं आपण टाकला की नाही, एक एक पाय उचलून पुढं टाकण्याची क्रिया करत करत आपण इथपर्यंत आलो की नाही. हे एक पाय उचलून पुढं टाकायचं झालं तरी भरोसा पाहिजे महाराज. कोणाकोणावर विश्वास पाहिजे? समोरच्या जागेवर. मनुष्य काय करतो? पाय कधी टाकतो? समोरची जागा डोळ्यानं बघतो आणि डोळ्यानं बघितल्याच्या नंतर मग पाय टाकायला मनुष्य तयार होतो. याचा अर्थ काय झाला? माणसानं समोरची जागा बघितली म्हणजे त्याचा डोळ्यावर विश्वास आहे. ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे डोळ्यानं त्याला सांगितलं, अंतःकरणानं डोळा सांगत नाही बरं का. डोळा काय करतो? जागा अशी अशी आहे हे एवढं वर्णन त्याला सांगतो, ते वर्णन अंतःकरणाकडे जातं. मग अंतःकरण त्याला सांगतं की ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे, मग हा पाय ठेवायला तयार होतो. हा सगळा प्रकार लक्षात घ्या. याच्यात काय काय झालं हो? डोळ्यावर विश्वास ठेवावा लागला, अंतःकरणावर विश्वास ठेवावा लागला, पायावर विश्वास ठेवावा लागला, समोरच्या जागेवर विश्वास ठेवावा लागला, तेव्हा माणसाला एक पाय पुढे टाकण्याची साधी क्रिया करत आली. हे लक्षात घ्या. विठ्ठल तुम्ही समोरची जागा आपण विश्वास ठेवतो की नाही बघा. डोळ्याने जागा पाहिलेली आहे, डोळ्यावर विश्वास झाला, अंतःकरणाने ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे असं आपल्याला सांगितलं. माझं अंतःकरण वेड नाही, माझ्या मनाला वेड लागलेलं नाही, त्याच्यामुळं माझं मन मला फसवत नाही हे माणसाला वाटलं पाहिजे ना, तरच मनुष्य पाय टाकायला सुद्धा तयार असतो ना. नाहीतर एखाद्या वेड्या माणसाकडे बघा की तुम्ही, त्या वेड्या माणसाला चल बाबा इथं काही नाही सरळ आहे रस्ता असं तुम्ही किती सांगून बघा, तो म्हणतो नाही 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 मला चालायचंच नाही म्हणतो तो. मागं मागं पाय घेण्याची वेड्याची प्रवृत्ती का झाली आहे? त्याचं कारण आहे त्याच्या डोळ्यानं समोरची जागा पाहिली पण त्याचं अंतःकरण त्याला ही जागा पाय ठेवायच्या लायकीची असं सांगत नसतं. विठ्ठल एक पाय पुढं टाकायचा तर डोळ्यानं जागा पाहिली, डोळ्यावर विश्वास ठेवला, मनानं अंतःकरणानं ती जागा पाय ठेवायच्या योग्यतेची आहे हे आपल्याला सांगितलं, अंतःकरणावर विश्वास झाला. पायावर विश्वास पाहिजे की नाही? आपण जसं बिनधास्त पाय उचलून पुढं टाकतो तसं एखाद्या पांगड्या माणसाला पाय टाकायला सांगा बरं, तो टाकतो का? पाय त्याच्या पायात ताकदच नाही, तो कसा पाय टाकेल? म्हणजे काय आहे, पायावर आपला विश्वास पाहिजे पाय टाकायला. एक पाय उचलून पुढं टाकल्याच्या नंतर हा पाय मला पाडणार नाही, मला उभं करणार आहे, मला चालू देणार आहे
या पायावर आपला विश्वास पाहिजे तेव्हा मनुष्य पाय टाकायला तयार होतो. समोरच्या जागेवरही विश्वास पाहिजे. ही जागा माझ्या डोळ्यांना सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनानं सांगितल्याप्रमाणे, पाय ठेवल्याच्या नंतर मला तिथं उभं राहता येईल अशी आहे. इथं खड्डा नाही, इथं मी घसरून पडायची शक्यता नाही. हे सगळं सगळं आपल्याला कळावं लागतं, याच्यावर विश्वास असावा लागतो. म्हणजे समोरच्या जागेवरही विश्वास असावा लागतो तेव्हा मनुष्य एक पाय उचलून पुढं टाकण्याची साधी क्रिया करतो. आता एक पाय उचलून माणसांनी पुढं टाकला, याच्या दोघाचा संबंध आला का? कोणा दोघाचाही संबंध नाही, आपला आपला संबंध आहे. आणि एकट्याला स्वतःची क्रिया करत असताना सुद्धा डोळा, अंतःकरण, पाय आणि समोरची जागा एवढ्या चार जणांवर विश्वास ठेवल्याच्याशिवाय पाय उचलून पुढं टाकणं जर जमलं नसेल तर संसारातल्या क्रिया करत असताना विश्वासाची गरज नाही. कसं म्हणतं बोला असताना मनुष्याला पावला पावलाला एकमेकावर विश्वास ठेवूनच संसार करावा लागतो. म्हणून विश्वास संसारालाही लागतो आणि परमार्थ करायला निघालेल्या माणसाच्या हातात भांडवलच विश्वासाचं लागतं. भांडवल गाठी तरी विश्वास तुकोबाने सांगतात. परमार्थाला निघालेल्या साधकाला पदरामध्ये पहिल्यांदा भांडवल विश्वासाचं पाहिजे. आता ऐका, संसारालाही विश्वास पाहिजे, परमार्थालाही विश्वास पाहिजे. पण संसारातला विश्वास कुठं असतो आणि परमार्थातला विश्वास कोणावर असतो याचा जर आपण विचार केला, परमार्थी, संत महात्मे, देव आणि साधू या दोघाला जर सोडलं तर तिसऱ्या ठिकाणी विश्वास ठेवायलाच तयार नसतात. बाकी आपला विश्वास भराच भरकटत जातो. संसारामध्ये जो आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, अनेक ठिकाणी आपण विश्वास ठेवतो. आपला विश्वास आणि कुठं कुठं आहे याचा जर विचार करायचा झाला तर वर्गीकरणानं असं आपल्याला पाहता येतं, आपल्याला जड वस्तूवरही विश्वास आहे, आपल्याला चेतन वस्तूवरही विश्वास आहे. चेतनावरही सुद्धा, मनुष्येतर प्राण्यावरही विश्वास आहे, मनुष्य नावाच्या प्राण्यावरही आपला विश्वास आहे. असं वर्गीकरणानं आपल्याला पाहता येतं की नाही? बघा, अनेक जड पदार्थावर आपला भरवसा आहे की नाही बोला, विश्वास आहे की नाही बोला. मी उदाहरणानं सांगतो आपल्याला. एका गावाला असंच कीर्तनाला गेलो होतो. गावाच्या एका टोकाला मंदिरात कीर्तन होतं आणि गावाच्या दुसऱ्या टोकाला एका गरीबाचं घर होतं. त्या गरीबाच्या घरातले सगळे सगळे लोक कीर्तनाला आलेले आणि त्याला विचारलं, बाबा इतक्या दूर तुमचं घर आहे, चोऱ्यामाऱ्या तुमच्या भागात फार होतात असं ऐकलं, एवढं सगळं घर टाकून तुम्ही सगळेच्या सगळे कीर्तनाला आलात, घरी कोणी आहे की नाही? तो म्हणतो, कोणी घरी राहिलं नाही, आम्ही सगळे कीर्तनाला आलो. त्याला विचारलं, कसं आलात बाबा? तो म्हणतो, महाराज काळजी करू नका, आमच्या घराला लावलेले जे कुलूप आहे की नाही असं मजबूत आहे. म्हणला, कोणालाच ते उघडता येत नाही, फक्त मला एक, माझ्या घरात माझ्या बायकोला उघडता येत नाही म्हणलं ते कुलूप, मला स्वतःला उघडावं लागतं. असे त्याच्या बाबतीमध्ये काही असं गुप्त रहस्य त्या कुलपामध्ये दडलेलं आहे, मीच काढू शकतो, त्या कुलपावर माझा विश्वास आहे, त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही. आता त्या माणसानं कुलपावर विश्वास ठेवला. ही गोष्ट कशी झाली? जड पदार्थावरचा विश्वास झाला की चेतन पदार्थावरचा विश्वास झाला? सांगा, माझ्या घराचा दरवाजा असा पक्का आहे, कोणाला उघडता येत नाही. कोणावरचा विश्वास आहे हो? त्या दारावरचा विश्वास म्हणजे जड पदार्थावरचा का चेतन पदार्थावरचा? सांगा ना, जड पदार्थावरचा विश्वास आहे. हे जाऊ द्या. म्हणजे हे माणसाने काय, कुलपावर विश्वास ठेवला, दरवाजावर विश्वास ठेवला, म्हणजे जड पदार्थावर माणसाचा विश्वास झाला. बघा, अजून आपल्याकडे अनेक उदाहरणाचा विचार. आपल्याला, आपण कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाणार आहात की नाही सगळे? हो नाही म्हणा की मला काहीतरी, हो नाही असं काहीतरी तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही. हो, तुम्ही कीर्तन झाल्यावर घरी जाणार आहात की नाही? काही लोक इथं असतील, काही जागर वगैरे करायचं असेल ते लोक इथं थांबतील, तो भाग वेगळा आहे. पण ज्याला ज्याला इथं घर आहे हे ते बरेचसे लोक याच्यातले घरी जाणार आहेत की नाही? बरं, आपण घरी जेव्हा जातो तेव्हा आपल्या घरामध्ये झोपतो का बाहेर बाज टाकून झोपता? हो, कसं करता सांगा? घरात झोपता ना, घरात झोपता. आता हे घरात झोपतो म्हणजे काय हो? माणसाचा घरावर विश्वास आहे, हे घर रात्री माझ्या अंगावर पडणार नाही असा भरवसा असल्याशिवाय मनुष्य घरामध्ये झोपायला तयार होत नाही. ज्याचं घर पडायला झालं आहे अशा माणसाला घरात झोप म्हणावर तो झोपतो का? झोपत नाही. म्हणजे आपण बिनधास्तपणे घरात का झोपतो? घरावर आपला विश्वास आहे म्हणूनच आपण घरामध्ये झोपलेले असतो. बरं का? बऱ्याच लोकांना विचारा, तुम्हाला बाबा तो काही अडचण वगैरे आहे का, संसार तुमचा कसा चालला आहे? माणसं म्हणतात, मला सगळं चांगलं चाललं आहे, व्यवस्थित रीतीनं चाललेलं आहे. कसं बाबा? तुम्हाला जगामध्ये गावामध्ये मानमान्यता सन्मान वगैरे सगळं मिळतं, कशाच्या बळावर मिळतं? माणसं म्हणतात, महाराज माझ्याजवळ चार पैसे आहेत म्हणून मला सगळे लोक गावातले या बसा नमस्कार करतात असं म्हणतात की नाही? असं म्हणणाऱ्या माणसाचा विश्वास कोणावर झाला हो?
पैशावर झाला. आता पैशावर ज्याचा विश्वास आहे त्याचा जड पदार्थावर विश्वास झाला का चेतनावर विश्वास झाला? जड पदार्थावर त्याचा विश्वास झाला असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. असा अनेक जड पदार्थावर माणसाचा विश्वास असतो याच्याशिवाय चला. चेतन पदार्थावर माणसाचा जो विश्वास आहे त्याच्यातही वर्गीकरण केलं तर मनुष्य वाचून असलेल्या प्राण्यावरही आपला विश्वास आहे आणि मनुष्य नावाच्या प्राण्यावरही आपला विश्वास आहे. माणसाशिवाय दुसऱ्या प्राण्यावर आपला विश्वास असतो की नाही? एका गावाला असंच कीर्तनाला गेलो, असंच दूर घर दूर कीर्तन, त्याच्यामुळे त्या घरचे सगळे लोक आले. त्याच्या घराला लावायला दरवाजासुद्धा नाही हे मी बघितलेलं. आणि घरी सगळं घर असं उघडं टाकून सगळे तुम्ही कीर्तनाला कसे आलात म्हणून त्याला विचारलं. तो मनुष्य मला म्हणायला लागला, महाराज काही काळजी करू नका, असं जबरदस्त कुत्रं सांभाळे म्हणला ते घरातच काय गल्लीत कोणाला येऊ देत नाही. आता मला सांगा हा जो विश्वास आहे त्या माणसाचा त्या महाराजावरचा विश्वास आहे का कुत्र्यावरचा विश्वास आहे? कोणावरचा विश्वास आहे? कीर्तनाला जो मनुष्य कुत्र्याला घरी कुत्रं घरी असल्यामुळे मला काही काळजी नाही म्हणून कीर्तनाला आलेला जो मनुष्य आहे त्याचा विश्वास कोणावर आहे सांगा? कुत्र्यावर का महाराजावर? कुत्र्यावर, म्हणजे कुत्र्यावर विश्वास. म्हणजे माणसं कुत्र्यावर ठेवतात पण महाराजावर ठेविनात असं झालं की हो कुत्र्यावर विश्वास आहे. ऐक नाही बोला तुम्ही. मग एका गावाला असंच गेलो. उदाहरण आपल्याकडे काय फिरतं काम असलं की मग उदाहरणं मिळायला काही वेळ लागत नाही आपल्याला बरं का. एका गावाला असंच गेलो, रात्री कीर्तन होतं, दुपारच्या वेळेला पोहोचलो. दुपारी पोहोचल्या पोहोचल्या 4 वाजता पोहोचलो होतो, रात्री कीर्तन होतं. थोडंसं एका घरी मुक्कामाची व्यवस्था केली होती, जाऊन बसऱ्या बसऱ्या घरातून ते घराची मालकीन आली. खेडेगाव जुना, मी 20-25 वर्षापूर्वीचं सांगतो आपल्याला. त्या खेड्यामध्ये काही व्यवस्था नव्हती. त्या बहिणं मला आत घरात आल्या आल्या विचारलं, म्हणजे महाराज थोडं दूध घेता का? आता माझ्या मनात विचारायला इथलं दूध इथं कुठं असेल आता दूध, कारण जनावरं रानात गेलेले, म्हैस बीस सगळे रानात गेलेले, जनावरं रानात गेलेले. आणि दूध जरी असलं, म्हैस जरी घरात असले तरी दुपारी 4 वाजता काय म्हैस दूध देते का? म्हैस दूध देत नाही बरं काही. जुन्या काळामध्ये पिशवी आणली दुकानात जाऊन दुधाची, महाराजाच्या नरड्यात ओतली, अशी काही अशी काही व्यवस्था होती का? असं काही नव्हतं. मग काय करा, त्या बाईला म्हणलं बाई राहू द्या, काही काळजी करू नका, संध्याकाळी तुमचे जनावर घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी दूध दिलं तरी चालेल, आत्ता मला दुधाची गरज नाही असं मी म्हणत होतो बरं का. एवढ्यात त्या बाईनं मला सांगितलं, महाराज काळजी करू नका म्हणे, घरातच म्हैस आहे. मी म्हणलं बाई आत्ता जरी असली घरात तरी दूध देते का? त्याची काळजी करू नका म्हणे, हात लावलं की दूध देईल अशी माझी म्हैस आहे. आता हात लावल्याबरोबर दूध देते अशी माझी म्हैस आहे, म्हणून तुम्ही संकोच करू नका, दूध घ्यायला तयार व्हा. असं बोलणाऱ्या त्या बाईचा माझ्यावर विश्वास म्हणू की म्हशीवर विश्वास म्हणू, कोणावर विश्वास आहे सांगा? तुम्हीच सांगा मला. मला बोलायचं काही कारणच नाही. उदाहरणातून तुम्हाला काय कळालं ते बोला. त्या म्हशीवर विश्वास आहे, कुत्र्यावर विश्वास आहे, म्हशीवर विश्वास आहे. एक माणूस होता, त्याच्याकडे 20 एकर शेत होतं आणि ते 20 एकर शेत त्याला व्यवस्थित काम भरपूर असायचं शेतामध्ये. त्या माणसाला विचारलं, बाबा तुमचं हे तुमच्याकडे काही ट्रॅक्टर विक्टर दिसत नाही, एवढं सगळं शेत कसं करता? तो म्हणला, महाराज काळजीच करू नका म्हणला, आपल्या घरी बापाने सांभाळलेले 2 बहाद्दर बैल असेत म्हणला की 20 एकर काय 30 एकर शेतसुद्धा आम्हाला करता येईल अशी त्या बैलाशी ताकद. कोणावर विश्वास झाला? महाराजावर का बैलावर? कोणाचा बैलावर, कोणाचा म्हशीवर, कोणाचा कुत्र्यावर जो विश्वास आहे या विश्वासाला काय म्हणायचं? चेतनावरचा विश्वास, पण मनुष्य वाचून इतर प्राण्यावरचा हा विश्वास झाला. विठ्ठल विश्वास कुठं कुठं आहे याचा विचार करत असताना पहिल्यांदा आपला विश्वास जड पदार्थावर आहे, त्याच्यानंतर चेतनामध्ये मनुष्येतर प्राण्यावर आपला विश्वास आहे, तसा माणसावरही विश्वास आहे की नाही? बायकोवरचा विश्वास, नवऱ्यावरचा विश्वास, मुलाबाळावरचा विश्वास, असे हा सगळा जो मित्रावरचा विश्वास, या विश्वासाला आपल्याला काय म्हणता येतं? हा मनुष्य प्राण्यावरचा विश्वास आहे असं आपल्याला चिंतन करता येईल. म्हणजे आपला विश्वास कुठं कुठं गेला? थोडं ढोबळ मानानं जर पाहिलं, जडावर विश्वास आहे, मनुष्येतर प्राण्यावर विश्वास आहे, माणसावर विश्वास आहे, हे आपल्या विश्वासाचं स्थान झालं. तुकाराम महाराजासारख्या संतांचा विश्वास कुठं आहे? एक देव नाही तर संत या दोघांवरच त्यांचा विश्वास आहे. आता विचार करा, आपली विश्वासाची जागा बरोबर आहे का संतांची विश्वासाची जागा बरोबर आहे? आपण जिथं जिथं विश्वास ठेवला ते विश्वास ठेवायच्या लायकीचे आहेत का? संत महात्मे जिथं विश्वास ठेवतात ते विश्वास ठेवायच्या लायकीचे आहेत याचा विचार केला. आपण जिथं विश्वास ठेवतो त्याच्यातलं कोणी विश्वास ठेवायच्या लायकीचं नसतं. संत महात्मे देवावर आणि संतावर विश्वास ठेवतात ना, ते दोघंच विश्वास ठेवायच्या लायकीचे आहेत. विठ्ठल विचार करत असताना आपल्याला थोडं त्याच्यामध्ये एक
निकष ठरवावा लागतो बरं का, कोणावर विश्वास ठेवावा याचा विचार करताना एक निकष ठरवा, आपल्याला अंतकाळात सुद्धा जो सोडून जात नाही अशावर विश्वास ठेवायला शिका. आता अंतकाळातही सोडून न जाणारं असं कोणी सांगा, आपण ज्या जड पदार्थावर विश्वास ठेवला त्याच्यातलं अंतकाळात आपल्याला सगळं सोडून राहतं का आपल्याबरोबर येतं? आपल्या घरावर आपण विश्वास ठेवला, घर बरोबर येतं? येत नाही. दारावर विश्वास ठेवला, दरवाजा बरोबर येतो? येत नाही. कुलपावर विश्वास ठेवला, कुलूप बरोबर येतं? येत नाही. पैशावर विश्वास ठेवला, पैसा बरोबर येतो? आपल्या पैशाचं जाऊ द्या हो, रावणाजवळ किती पैसा होता त्याचा विचार करा. रावणाजवळचा पैसा चांगला की वाईट ते बघू नका, पण रावणाजवळ पैसा किती होता, आणि बहुतेक रावणाजवळच पैसा असतो बरं का. जगात जगाचा विचार जर आपण केला तर बहुतेक पैसा कुठं असतो, रावणाजवळच असतो. तो चांगला की वाईट नंतर, पण पैसा असतो कोणाजवळ याचा विचार करा, रावणाजवळच असतो. रावणाच्या संपत्तीचं गणित तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, लंके माझी घरे किती द्यायी का सांग तसे संख्या जैसी तैसी. रावणाच्या लंका नगरीत रावणाच्या मालकीचे वाडे किती, घरं किती, तेवढंच तुम्हाला मोजून सांगतो म्हणे. महाराजांनी घराची संख्या सांगितली, ती किती संख्या आहे? सांग तसे संख्या जैसी तैसी, जशीच्या तशी बरोबर मोजून लंकेतली घरं तुम्हाला सांगतो म्हणे. लंकेचे काही सरपंच विरपंच नव्हते बरं का. तुकाराम महाराज लंकेचे सरपंच नाहीत, नगराध्यक्ष नाहीत, काही काही नाहीत, पण लंकेतल्या घराची संख्या त्यांना पूर्ण माहिती आहे. 500,000 घरे पाषाणाची जेथे, दगडाचे बांधलेले चिरेबंदी वाडे किती? 500,000 वाडे, चिरेबंदी वाडे. आपल्याला चिरेबंदी वाडा माहिती आहे. 500,000 घरं दगडाचे बांधलेले, 700,000 तेथे विटबंदी, पक्क्या विटानं बांधलेले घरं किती? 700,000 घरं. आता हे घरं माहिती आहेत आपल्याला, दगडाचं घर माहिती आहे, विटाचं घर माहिती आहे. याच्या पुढं तुकाराम महाराज जे सांगतात ते घर माहीतच नाहीत आपल्याला. तुम्हाला माहिती असेल तर मला दाखवायला घेऊन चला. हां, कुठं जिथं जायचं असेल तिथं तुमचा माझा सगळा गाडीचा खर्च करतो, पण मला ते दाखवून आणा एकदा. हां, ते घर बघा तुम्ही. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, 1,00,000 घरे जेथे काशा आणि तांब्याची. 1,00,000 घरं रावणाच्या लंकानगरी त्याच्या मालकीची काशाची आहेत. कसं म्हणजे, टाळ आपण जो करतो ना, आपला टाळ चांगला खणखण खणखण वाजायचा झाला, गुडगुडा वाजती टाळ, झणझणा नादर साळ, असा आवाज याकरता जो काळ टाळ लागतो ना, तो काशाचाच लागतो. नाहीतर आता पितळीचे कटाळ आले की टाळ वाजायला आहे का दगड वाजायला हे कळतच नाही. गुडगुडा नाही, खुडखुडा वाजती टाळ, खटखटा नाद, असंच होतं की नाही ते? असं असा टाळ काही उपयोग असा नाही. टाळ चांगला, नाद चांगला आला पाहिजे. याच्याकरता टाळ कशाचा लागतो? काशाचा टाळ लागतो आपल्याला. आणि कासं टाळाला किती कासं लागतं? टाळाला किती कसं लागतं? 500 ग्राम 700 ग्राम, पुष्कळ झालं की हो. याच्या पलीकडे टाळ आपल्याला झेपत नाही. 500-700 ग्राम एका टाळाला, एका जोडीला टाळाच्या माणसाला कसं लागतं? वार करायला 500-700 ग्राम कसं मिळणं अवघड आहे. आणि त्या रावणाच्या लंकानगरीमध्ये या काशाची 1,00,000 घर आहे. रावण देईल का आपल्याला एखादं घर? एखादं घर जर रावणानं दिलं तर आपल्याला किती टाळ करता येतील? वारकऱ्याकडे टाळच टाळ वाजतील की नाही? पण रावण देतच नाही आपल्याला. कोणता रावण देत नाही आपल्याला? रावणाला मागायला जा, त्याच्याकडे आहे भरपूर, पण तो देत नसतो आपल्याला बरं का. त्याला द्यायची इच्छा होत नाही. आणि बरं, त्यांना दिलं तरी आपण घेऊ नये, कारण रावणाची संपत्ती म्हणजे आसुरी संपत्ती आहे, ती परमार्थात. त्याचा टाळ जर करून आणला त्याच्या लंकानगरीतल्या काशाचा, तर तो भजनात वाजत नाही. कुठं वाजतो मला सांगता येत नाही. असं होतं. याचा अर्थ काय? ते बाकीचं सोडून द्या, त्याच्याकडे संपत्ती किती आहे याचा विचार करा. संपत्तीचा विचार जर केला तर 1,00,000 घरं काशाची आणि 1,00,000 घरं तांब्याची आहेत. तांब्याची देवपूजेला आपण लाल तांब्याचा तांब्या घेतो की नाही? एक तांब्याचा तांब्या देवपूजेला घ्यावा म्हटलं तर वारकऱ्याला जमना. पण रावणाच्या लंकानगरीमध्ये तांब्याची घरं 1,00,000 आहेत. 1,00,000 घरं तांब्याची. आणि शेवटचं गणित तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, शुद्ध कांचनाची 7,00,000, शुद्ध सोन्याची रावणाच्या मालकीची घरं किती आहेत? 7,00,000. 7,00,000. आपले जुने कीर्तनकार विनोदानं सांगतात, घरात माणूस मेला तर त्याच्या तोंडात घालायला फुटका मनी मिळेन आपल्याला सोन्याचं. आणि या रावणाच्या लंकानगरीमध्ये 7,00,000 घरं शुद्ध सोन्याची बांधलेली, एवढी संपत्ती. मला काय सांगायचं आहे, माणसाचा पैशावर विश्वास असतो, पण एवढा जरी पैसा असला तरी रावणासोबत काय गेलं सांगा? सांगा ते कबड्डी.
पदार्थावर विश्वास ठेवतो, कोणी आपल्या बरोबर येत नाही याचं हे उदाहरण आहे. एवढी संपत्ती रावणाची असताना सुद्धा त्याच्यासोबत काय गेलं सांगा सांगा, ते कवडी गेली नाही, एक फुटकी कवडी सुद्धा रावणाच्या बरोबर जाऊ शकली नाही. याचा अर्थ काय आहे, आपण पैशावर विश्वास ठेवला, आपण घरावर विश्वास ठेवला, आपण दारावर विश्वास ठेवला, आपण शेतावर मातीवर विश्वास ठेवला, आपण कुलपावर कडीवर विश्वास ठेवला, हा सगळ्या जड पदार्थावर ठेवलेला जो विश्वास आहे याच्यातला अंतकाळापर्यंत आपल्या मदतीला कोणी राहत नाही, हा विचार लक्षात घ्या. मग जड पदार्थावर विश्वास ठेवू नये हे कळालं आपल्याला. आता चेतन पदार्थावर विश्वास जो आपला आहे त्याचा विचार करा. चेतन पदार्थामध्ये माणसा वाचून असलेल्या प्राण्यावर आपला विश्वास आहे की नाही? आपला कुत्र्यावर विश्वास आहे. आपण उदाहरणं पाहिली, कुत्र्यावर विश्वास आहे, म्हशीवर विश्वास आहे, आपला बैलावर विश्वास आहे. हा मनुष्य वाचून इतर प्राण्यावर जर विश्वास ठेवला हे तरी अंतकाळात मदतीला येतात का? शास्त्रकारांनी चिंतन आपल्याला सांगितलं, धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जन स्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवैकः. शास्त्रकार सांगतात मनुष्य मरताना त्याच्यासोबत काही जात नाही, धन घरातच राहून जातं. जनावराचा विचार करा, जनावर कुठं? पशवश्च गोष्ठे, जनावर फक्त गोठ्यापर्यंत आपल्याला पोहोचवायला येतात. कुत्र दारातच राहून जातं, म्हैस गोठ्यातच राहून जाते, बैल काम करीत असला तर शेतात नाही तर गोठ्यामध्ये येऊन बसतो, दुसरं कुठेकडे कुणीकडे जाणार आहे? आपल्या बरोबर येतो का? कोणी बरोबर येत नाही. भार्या, त्याच्यानंतर म्हणजे जनावरावर विश्वास जो ठेवला होता त्या जनावरही काही आपल्या बरोबर येत नाही. त्याच्यानंतर पुढचा विचार करा, माणसावर आपण विश्वास ठेवला, माणसं कुठपर्यंत आपल्या मदतीला येणार आहेत? शास्त्रकाराने चिंतन केलं, अगदी जिच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला होता ती बायको कुठपर्यंत पोहोचवायला येते? घराच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवायला येते, त्याच्या पुढं ती येत नाही, बाकी लोकच घेऊन जातात आपल्याला. ती काही पुढे येत नाही. भार्या गृहद्वारी बाकीचे मित्र स्वैरे धैर्य ते तरी कुठपर्यंत येतात हो? जनस्मशाने, ते स्मशानापर्यंत पोहोचवायला येतात. स्मशानाच्या पुढं कोण येतो? स्मशानाच्या पुढं कोणी येणारं माहिती आहे तुम्हाला? मी एक जण सांगतो तुम्हाला, स्मशानाच्याही पुढं येतो. कोण येतो? आपला देह. चित्तेपर्यंत आपल्या बरोबर जळायला येतो ना, देहश्चितायाम. त्या चित्तेच्या पलीकडं कोण येतो? चितेच्या पलीकडं कोणी जयत नाही. आपलं आपलं कर्म घेऊन ते भोगायला जीवाला एकट्याला जावं लागतं. विठ्ठल सोडवायला येत नाही अशी वर्णनं संतांनी केलेली आहेत की नाही? काळाची हे उडी पटेल कसोयरी भली भली. कोणी काळाच्या तडाख्यातून आपल्याला वाचवायला येत नाही, म्हणजे आपण जड पदार्थावर विश्वास ठेवला ते कोणी येत नाही, जनावरावर विश्वास ठेवला ते कोणी सोबत येत नाही, आणि आपण माणसावर विश्वास ठेवला, बायका मुलावर विश्वास ठेवला, नवऱ्यावर बाईनं विश्वास ठेवला, बायको पुरुष असला तर बायकोवर विश्वास आणि बाई असली तर नवऱ्यावर विश्वास आहेच आहे की नाही? या एकमेकावर आपण विश्वास ठेवलेला असतो, पण कोणी कोणाच्या सोबत अंतकाळी मदतीला धावून जात नाही. मग हे विश्वास ठेवायच्या लायकीचे आहेत का? विश्वास ठेवायच्या लायकीचे नाहीत. आता संताकडे चला. साधू पुरुषांनी कोणावर विश्वास ठेवला? एक देवावर तरी ठेवला, नाहीतर संतावर तरी ठेवला. आता ते संत महात्मे किंवा तो देव अंतकाळात मदतीला येतात का हो? येतात ना. तुकाराम महाराजांनी आपल्याला आत्ताचं जे प्रमाण मी सांगितलं ना आपल्याला, कोणी सोडवायला येत नाही हे जे सांगितलंय ना महाराजांनी, आपल्याला मायबाप सोडवायला येत नाही. हां, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली, हे कोणी सोडवायला येत नाही म्हणून सांगितलं की नाही? पण तिथंच महाराजांनी काय सांगितलं, तुका म्हणे तुला सोडविना 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 सोड
संसारातलं कोणी सोडवायला येत नाही हे सांगितलं. त्याच अभंगात शेवटच्या चरणात तुकाराम महाराज काय सांगतात, देव मात्र सोडवायला येतो. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, कोणी सोडवत नाही. एका चक्रपाणी वाचून या, एक चक्रपाणी म्हणजे हातात सुदर्शन चक्र धारण करणारा जो भगवान महाविष्णू आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणी सोडवायला येत नाही बाबा. पांडुरंगच तेवढा सोडवायला येतो, दुसरा कोणी सोडवायला येत नाही. एका चक्रपाणी वाचून या, तुला सोडविना कोणी. तुकाराम महाराजांनी सांगितलं याचा अर्थ काय, बाकीचे कोणी सोडवत नाहीत पण देव सोडवायला येतो. काळाची उडी पडल्याबरोबर देव सोडवायला येतो. जसा देव येतो ना तसं संत महात्मे सुद्धा येतात अशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. माता पिता बंधू बहिणी म्हणा कोणी न भवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची पाणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक साचनी, म्हण म्हणा तेथे कोणी सोडविना. एका चक्रपाणी वाचून या कोणी सोडविना, आणि एका सद्गुरी वाचून कोणी सोडविना. विठ्ठल विठ्ठल काय झाला, देव तरी सोडवायला येतो नाहीतर संत तरी सोडवायला येतो, बाकी कोणी येत नाही. मग विश्वास कोणावर ठेवावा, अंत काळात मदत करणारा असा जो देव आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, आपलं कल्याण आहे. आणि अंत काळात मदतीला धावून येण्याची ज्यांची ताकद आहे अशा संतावर विश्वास ठेवा, आपलं कल्याण आहे. म्हणून महाराज सांगतात संताची ये पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास कुठं आहे तर साधू पुरुषाच्या चरणावर आहे. परमार्थ करताना विश्वास ठेवल्याशिवाय परमार्थ होतच नाही. मनुष्याला वेदानं सांगितलेलं कर्म करायचं झालं तरी विश्वासाची गरज आहे, वेदानं सांगितलेला योगाभ्यास करायचा झाला तरी विश्वासाची गरज आहे, शास्त्रानं सांगितलेलं ज्ञान मिळवायचं झालं तरी विश्वासाची गरज आहे, आणि शास्त्रांनी आणि संतांनी सांगितलेली भक्ती करायची झाली तरी विश्वासाची गरज आहे. विठ्ठल नैमित्य कर्म करायचं झालं तर विश्वासाच्या शिवाय करता येईल का आपल्याला? आपल्याला साधी संध्या करायची झाली, ब्राह्मणाला सकाळी संध्या करावी असं शास्त्रानं सांगितलं. स्नान केल्या केल्या संध्या करा. आता ती संध्या करत असताना कोणत्या दिशेला तोंड करून बसा, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं, पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला का? दक्षिणेला केलेलं चालतं तुमच्याकडं असं सांगा. दक्षिणेला तोंड करून बसून पूजा संध्या करता येते का आपल्याला? करता येत नाही. का करता येत नाही? शास्त्र म्हणतं म्हणून करता येत नाही. तिथे डोकं खाजवायचंच नाही, असं का तसं का म्हणायचंच नाही. विश्वास पाहिजे, विश्वासाच्या शिवाय हे जमत नाही बरं का. कर्म करत असताना विश्वासाची गरज आहे. शास्त्र असं सांगतं ते आचमन करायचं असतं की नाही, पूजेला बसल्यावर संध्येला बसल्यावर केशवाय नमः नारायणाय नमः म्हणून आचमन करतात ना, ते एक पळीभर पाणी घेऊन पितात ना. शास्त्र असं सांगतं की ते हातात घेतलेलं जे पाणी आहे त्याच्यात फक्त एक उडदाचा दाना भिजला पाहिजे एवढंच पाणी पाहिजे, दुसरा दाना भिजायसारखं पाणी घेतलं की दारू पिल्याचा दोष लागतो म्हणे. हे कधी कळतं आपल्याला? हे कधी कळतं? शास्त्रावर विश्वास असेल तर पटायला. असं कसं होईल, आम्ही पाणी पिलं ना आम्हाला दारू पिल्याचा दोष कसा लागेल असं म्हणून चालत नाही. शास्त्र सांगतं बाबा तुला दोष लागतो, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे हा विचार तिथं लक्षात घ्या. कर्म करायचं झालं तर विश्वासाशिवाय होत नाही. हा योगाभ्यास करायचं झालं तर विश्वासाशिवाय होत नाही. तुम्हाला ज्ञान मिळवायचं झालं, ज्ञानाकरता साधन चतुष्टय संपत्ती जी लागते त्याच्यात जे तिसरं समाधी षटक आहे त्याच्यात श्रद्धा आहेच आहे की नाही? श्रद्धा श्रद्धावान लभते ज्ञान तत्परसंयतेंद्रिय. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही असं देवाने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणून ज्ञानाकरता सुद्धा विश्वास पाहिजे, आणि भगवंताची भक्ती करायची झाली तर भक्तीकरता सुद्धा परमात्म्याची मूर्ती घ्यायची. ती असतं आपण समजा शालग्रामाची पूजा करायला लागलो, शालग्रामाला तर नाकडोळेसुद्धा नसतात. भगवान शंकराचं लिंग आपल्यासमोर जे असतं त्याला नाकडोळेसुद्धा नसतात, पण त्याला भगवान शिव म्हणावं लागतं, याला विष्णू म्हणावं लागतं, त्याची आपल्याला पूजा करावी लागते. हे सगळं कसं जमतं? विश्वास ठेवला तर हे जमतं, नाहीतर काही जमत नाही. म्हणून परमार्थामध्ये सगळ्या ठिकाणी विश्वासाची गरज आहे. पण तो विश्वास कुठं ठेवायचा? एकतर देवावर नाहीतर साधू पुरुषावर. देवावर विश्वास ठेवला देव कल्याण करतो. भाविक विश्वासी पार उतरले त्यासी, तुका म्हणे नासिक उतरक्याचे कपाळी. विश्वास ठेवणाऱ्याचं कल्याण देव करतो, तसं साधू पुरुषावर विश्वास ठेवा, संत महात्मा आपलं कल्याण करतो. म्हणून महाराज सांगतात संताची पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास साधू पुरुषाच्या चरणावर आहे. बरं, नुसता विश्वास ठेवता का? नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्या संताचा मी सर्व भावानं दास झालो म्हणतात महाराज. आता सर्व भावाने दास व्हायचं म्हणजे काय?
घरात असलेल्या चार दोन भावांनी एकदम संताच्या सेवेला जायचं असं ते सारखे का असा अर्थ नाही. बरं घरातले जाऊ द्यास, पुन्हा बाकीचे आणता येतात आपल्याला. चुलत भाऊ असतो, सावत्र भाऊ असतो, मावस भाऊ असतो, मामी भाऊ असतो, सगळ्यांनी जायचं. सर्व भावी दास झाले असं नाही, सर्व भावानं दास होणं याचा अर्थ काया वाच्या मनानं संताचा दास होणं आहे. हे काया वाच्या मनानं दास कसं व्हायचं, शरीरानं संताची सेवा करता येते आपल्याला. संत जाती हरिकीर्तन सगळी संतांची सेवा कशी आहे, शरीरानं केलेली सेवा आहे. बरं का, संतांच्या पादुका घेईन मोठे पादुका, संतांचे पायमोजे वगैरे हे सगळे मी खांद्यावर घेईन, हे जतन करेन. हाती टाळ दिंडी, हाता टाळ घेणं, दिंडी म्हणजे वीणा घेणं, नाचणं पुढे संतापुढे दिंडीमध्ये नाचणं, हे सगळी संतांची शरीरानं केलेली सेवा आहे. बरं का, कायनं दास होता येतं, वाणीनं दास होता येतं संताचं. संतांचं नामस्मरणही करता येतं. देवाचं जसं नामस्मरण आहे तसं आपल्याकडे संतांचं नामस्मरणही केलं आहे. आपण रामकृष्ण हरीनं सुरुवात करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भजनानं समाप्ती कीर्तनाची करतो म्हणजे संतांचे नामस्मरण आहे की नाही. पुण्यवंत तुटी महालाभ फुकासाठी असं संताचं नामस्मरण केलं जातं. ही संताची वाचिक सेवा आहे. किंवा नुसतं नामस्मरण म्हणजे संताची वाचिक सेवा समजू नका. आपण हरिपाठ म्हणला, ज्ञानोबाऱ्याची वाचिक सेवा आहे. आपण पारायण केलं, वाचिक सेवा. आपण गाथेचं भजन केलं, वाचिक सेवा आहे. आपण काकड्याचं भजन केलं, आपण जागर केला, संताच्या वचनाचा जिथं जिथं उच्चार आला ती संताची वाचिक सेवाच झाली समजा. बरं का, अशी शरीरानंही सेवा करता येते, वाणीनंही सेवा करता येते, तशी मनानं जशी देवाची सेवा असते तशी साधूचीही मनानं सेवा असते. मनानं आपण देवाची सेवा करतो की नाही, देवाची मानसिक पूजा करणं, देवाचं मनामध्ये ध्यान करणं ही देवाची मानसिक सेवा झाली. देवाचं जसं ध्यान आहे, ज्ञानोबरायाने 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासन सांगत असताना असं सांगितलं, श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. तर ज्ञानी महात्मा काय करतो, आपल्या सद्गुरूच्या नखशिखांत मूर्तीचं ध्यानामध्ये चिंतन करत राहतो, त्या गुरुजीच्या मूर्तीचं ध्यान करतो. आणि सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान केलं तर आपाद मौलीपर्यंतम गुरुनामाकृतिम स्मरेत तेन विघ्ना प्रणश्यन्ते सिद्ध्यन्ते च मनोरथाः. आपल्या गुरुदेवाच्या नखशिखांत मूर्तीचं चिंतन मनुष्यानं जर केलं तर त्याच्या परमार्थातली सगळी विघ्न बाजूला पडतात आणि त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतात. हे नखशिखांत मूर्तीच्या चिंतनाचं, संताच्या मूर्तीच्या चिंतनाचं महत्त्व आहे. त्याला काय म्हणायचं, ही मानसिक सेवा आहे. अशी काया वाचा मनानं संताची सेवा करणं म्हणजे सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात, मी संतावर विश्वास ठेवला,
सर्व भावाने त्यांची सेवा केली. कशा करता केली? महाराज दुसऱ्याच्या मनानं मी सेवा केली असं महाराज म्हणतात. कशा करता? तर संत महात्मेस माझं सगळ्या प्रकारचं हित करतात असं महाराजांचं म्हणणं. आता संतच हित करतात, तेचे माझे हित करीती सकळ असं महाराजांनी म्हणलंय. ते तेच हित करतात म्हणजे दुसरा कोणी हित करत नाही असं जे महाराजांचं म्हणणं आहे. ते संतच हित करतात हे कशावरून, याचा विचार करायचा. एकदा प्रेमाने भजन करा. अगदी थोड्या वेळात पुढचा विचार
असं झालं त्यांचा त्याचे माझे हित करी ते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जगदगुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून त्यांची विश्वासाची जागा आपल्याला दाखवतात. महाराज म्हणतात माझा विश्वास संतावर आहे, इतर कुठं विश्वास न ठेवता देव आणि संतावर विश्वास ठेवला की कल्याण होतं. म्हणून महाराज म्हणतात तुमचं सगळ्याचं कल्याण व्हावं याच्याकरता माझ्याकडं बघा, मी संतावर विश्वास ठेवतो तसा तुम्हीसुद्धा संतावर विश्वास ठेवा. मी संतावर विश्वास ठेवला आणि संताचा सर्व भावानं दास झालो, काया वाचा मनानं संताची सेवा केली कशाकरता, तर संतच माझं सगळ्या प्रकारचं हित करतात म्हणून. त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतच हित करतात, दुसरा कोणी हित करू शकत नाही. बरं का, जगामध्ये बघा तुम्ही हित करायचं जर झालं तर कोणाला हित करता येतं? पहिली गोष्ट हित म्हणजे काय कळावं आणि समोरच्या माणसाच्या हिताची तळमळ राहावी त्यालाच हित करता येतं. विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणावं हे कळालं पाहिजे आणि समोरच्या माणसाच्या हिताची तळमळ असली पाहिजे तरच हित करू शकतो, नाहीतर हित करत नाही. काही माणसं जगामध्ये असतात त्यांना हिताची तळमळ आहे पण हित कशाला म्हणावं माहिती नसतं. मायबापाला पोरासं हित व्हावं वाटतं की नाही, हित व्हावं वाटतं पण हित कळत नाही ना. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाच्या, मायबापाला हित काय कळत नाही. मायबाप हित करतात म्हणजे काय? लौकिक आचार दाखवतात. असं वागलास तर लोक शहाणा म्हणतील, असं वागलास तर लोक वाईट म्हणतील, एवढंच सांगू शकतात. खरं हित करून देणं माता पित्याला त्याची ज्ञान जाणीव नाही, बरं का, ज्ञान नाही त्याचं. बरं का, हित नाही ठावे त्यांना तळमळ आहे की नाही? पोराचं हित व्हावं मायबापाला तळमळ आहे पण त्यांना ज्ञान नाही म्हणून त्यांना हित करून देता येत नाही. आता दुसरा प्रकार बघा, काही लोकांना ज्ञान आहे पण तळमळ नाही. ज्ञान असून तळमळ नसणं हिमालयात जाऊन राहिलेलं आहे खरं महात्माश्र समजा, एकांतात राहून ज्ञानाचं चिंतन मनन करून तो स्वतः कृतार्थ झाला. जगाच्या हिताची तळमळच नाही ना त्याला, त्याला हित कळतं पण जगाच्या हिताची तळमळ नाही. म्हणजे हित कळतं पण तळमळ नाही आणि तळमळ आहे पण हित कळत नाही, त्या दोघांनाही हित करता येत नाही. मग काय करावं लागतं? त्याला तळमळही असावी लागते आणि त्याला हिताचं ज्ञानही असावं लागतं. संतांना हिताचं ज्ञान आहे. शोधून या आले संत हिता हित जगाचे, त्याची वचने अनुवाद ते सकळांनी ते प्रमाणे. म्हणजे साधू पुरुषाला हिताचं ज्ञान आहे आणि ज्ञान जसं आहे तशी तळमळ आहे की नाही? येतो हिताचा कळवळ. Oh,
तळमळही आहे, हिताचं ज्ञानही आहे आणि हिताची तळमळही संतांच्या अंतःकरणात असल्यामुळे सगळ्या जगाचं हित झालं पाहिजे असं संतांना वाटतं. कारण जगाच्या कल्याणाच्या विभूती ते जगाच्या कल्याणाकरताच आलेले असतात, म्हणून त्यांना जगाच्या कल्याणाची तळमळही आहे आणि जगाच्या कल्याणाचं ज्ञानही आहे, म्हणून त्यांनाच हित करता येतं, दुसऱ्याला हित करता येत नाही. तेचे माझे हित आणि हित करतात, हित करतात म्हणजे काय करतात, जेणे हा गोपाळ कृपा करी, आपल्यावर भगवंताची कृपा होईल अशी व्यवस्था करून देतात, हेच हित करणं आहे. अजून काय करतात संत महात्मे, भागलिया मज वाहती लकडे त्यांची आणि जोडे सर्व सुख सांगतात. परमार्थ करताना एखादा साधक थकला भागला तर संत महात्मे त्याचा परमार्थ कडेला लावून देतात. वाहतील कडे, वाहतील कडीये म्हणतात माणसं बरं का, पण बहुतेक गाथेमध्ये कुठं तसा पाठ नाही. कडे परमार्थ कडेपर्यंत आपल्याला नेऊन देण्याचं काम संत महात्मे करतात. आणि त्यांची याने जोडे सर्व सुख, त्या साधू पुरुषाच्या कृपेनं साधकाला सगळ्या सुखाची प्राप्ती होते. हा संताचा उपकार आहे, ही संताची कृपा आहे, म्हणून संतावर विश्वास ठेवायचा, म्हणून संताची सर्व भावानं सेवा करायची हे महाराजांनी सांगितलं. अजून काय करतो तर संत महात्म्यांचे शेष मी आवडीनं घेतो आणि ते जे वचन बोलतील, जे आज्ञा करतील ते मी मोडत नाही. महाराष्ट्र वच्चा चरण
बोली देते तुकाराम महाराज म्हणतात, एवढी साधू पुरुषाची माझ्यावर कृपा असल्यामुळं मी दोन गोष्टी अजून करतो म्हणे, संत महात्म्याचे शेष आवडीनं घेतो. शेष घेणं शब्दाचा अर्थ उच्छिष्ट घेणं, शेष शब्दाचा अर्थ उष्ट असा आहे बरं का. संताचं उष्ट मी आवडीनं घेतो. आता उष्ट म्हणजे काय, खाता खाता जे शिल्लक राहतं त्याला उष्ट म्हणतात. हे उष्ट खावं का, कोणाचंही उष्ट खाऊ नये, पण साधू पुरुषाच्या उष्टाचं सुद्धा महत्त्व आपल्याला दिलेलं पाहायला सापडतं. ज्ञानोबा आचार्य उपासनेमध्ये म्हणतात की नाही, श्री गुरुजे उशिटे लाहे जय अवसटे तेणे सुखे विटे समाधीसी. तो ज्ञानी महात्मा त्याला सद्गुरूचा उच्छिष्ट प्रसाद जर प्राप्त झाला तर त्याला समाधीचं सुखसुद्धा त्या उच्छिष्ट प्रसारापुढं पुढं कमी वाटतं. हा संताच्या उच्छिष्ट प्रसाराचा परिणाम आहे हा भाग वेगळा, पण आपल्याला ते संताचं उष्ट मिळेल का. तुकाराम महाराजांचं ज्ञानोबाराच्या पानातलं उष्ट आपल्याला मिळावं, गोष्ट करी भाग्य त्याच्यामध्ये, पण ते मिळेल का, मिळत नाही. मग आपल्याला कोणतं उष्ट मिळतं याचा विचार करा. उच्छिष्ट मिळालं पाहिजे, त्याच्याशिवाय तुकाराम महाराज उच्छिष्ट घ्यायला सांगत नाहीत आपल्याला. मग कोणतं उष्ट मिळतं, तर उष्ट्याचा विचार करताना आपण बघा, खाता खाता शिल्लक राहिलं त्याला उष्ट म्हणायचं. तसं संतांनी जे जे साधन केलं आणि करता करता आपल्याकरता शिल्लक ठेवलं तो सगळा संताचा उच्छिष्ट प्रसाद आहे. ठर नामस्मरण केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं, साधू पुरुषांनी एकादशीचं व्रत केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं, साधू पुरुषांनी पंढरीची वारी केली आपल्याकरता शिल्लक ठेवली, साधू पुरुषांनी आळंदीची वारी केली आपल्याकरता शिल्लक ठेवली. हा सगळा आपल्याकरता शिल्लक ठेवलेला प्रसाद म्हणजे संताचं उष्ट आहे. हे आवडीनं घेतलं पाहिजे, म्हणजे संतांनी सांगितलेली साधनं आवडीनं केली पाहिजेत. आणि वचन न मोडी बोलिले ते, साधू पुरुष आपल्याकरता जे वचन बोलतील, जी आज्ञा करतील, ती आज्ञा पाळण्यामध्ये मला थोडासा त्रास आहे असं जरी लक्षात आलं तरी मनुष्यानं ती साधू पुरुषाची आज्ञा कधीही मोडू नये. त्याच्यात मनुष्याचं नक्की कल्याण असतं हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि संतावर विश्वास ठेवावा पहिली गोष्ट. या अभंगाची गंमत आहे, या अभंगात पहिला आणि शेवटचा चरण याच्यात चार गोष्टी आपण संताकरता करायच्या सांगितल्या, आणि मधले दुसरं आणि तिसरं हे जे दोन चरण आहेत की नाही, संत आपल्याकरता काय करतात याचा विचार आहे. चार गोष्टी आपण संताकरता करा, चार गोष्टी संत आपल्याकरता करतात. मोजून बघा तुम्ही, आपण काय काय करायचं. पहिल्यांदा विश्वास ठेवायचा, संताचे पायी हा माझा विश्वास एक, सर्व भावे दास झालो त्यांचा हे दोन, तुका म्हणे शेष घेईन आवडी हे तीन, आणि वचन न मोडी बोलिले ते, ही चार प्रकारची संताची सेवा आपण करावी. संत आपल्याला चार फलं देतात, मग काय काय देतात हो, त्याचे माझे हित करी ती सकळ एक, जेणे हा गोपाळ कृपा करी दोन, भागली या मज वाहतील कडे तीन, आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख चार. चार प्रकारची फलं संताच्या कृपेनं प्राप्त व्हावीत याच्याकरता चार प्रकारची साधू पुरुषाची सेवा आपल्याला घडली पाहिजे असं महाराज या अभंगात सांगतात. आपण ती सगळी सेवा करावी आणि सगळी फलं आपल्या पदरात पाडून घ्यावीत एवढाच विचार या अभंगाच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा जन्मोत्सव त्या निमित्तानं चाललेला हा उत्सव. दरवर्षी लहान मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव होत असेल, पण यंदाच्या वर्षी एवढं लहान गाव असून एवढा व्यापक पसारा मांडून आपण हा जो उत्सव मांडलेला आहे, तुकोबाराईचाही जन्मोत्सव आहे आणि गणपती बाप्पाचाही जन्मोत्सव याच उत्सवात येतो. गणपती बाप्पा चतुर्थीला आले आणि पंचमीला तुकाराम महाराज आले, त्याच्यामुळे दोघाचा उत्सव एक देवाचाही उत्सव आहे, संताचाही उत्सव आहे. देवावरही विश्वास ठेवावा, संतावरही विश्वास ठेवावा. त्यानिमित्तानं देवाचीही सेवा आपल्याला घडते आहे आणि साधू पुरुषाचीही सेवा आपल्याला घडते आहे. मोठा आनंदाचा योग आहे, सगळ्यांनी मिळून आनंदाने ही सेवा केलेली आहे. गावकऱ्याचीही सेवा आहे, परिसरातल्या लोकांचीही सेवा आहे. संप्रदाय म्हणला की आपला सगळ्याचा आहे, कोणत्याही गावातला माणूस असो वारकरी म्हणला की आपला आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून संप्रदायाची सेवा करून संप्रदायाचं वैभव जतन करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. एखाद्या वेळेला कसं होतं बघा, काम करत असताना काही माणसाचं एकमेकाचं जमत नाही, पण तोही वारकरी असतो आणि आपणही वारकरी असतो एवढंच लक्षात ठेवून तोही संप्रदायाची सेवा करतो आणि मीही संप्रदायाची सेवा करतो. माझं त्याचं येरवेला न जमू द्या, पण भजनामध्ये जमलं पाहिजे. पण गावागावातून परिस्थिती वेगळीच असते, भजनातच जमत नाही, येरवीला जमतं.
असं होऊ नये, असं होऊ नये. इथलं दृश्य पाहिल्याच्या नंतर मला असं होईल असं वाटत नाही, पण असं होऊ नये हे सगळ्याच्या चरणाला प्रार्थना. आणि संप्रदाय जतन करायचं आहे आपल्याला, संतांनी दाखवलेल्या मार्गाचं आपल्याला जतन करायचं आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी जपायची आहे, आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजाची गाथा जपायची आहे, आपल्याला हरिपाठ जपायचा आहे, काकडा जपायचा आहे, वारी जपायची आहे, एकादशीचं व्रत जपायचं आहे, जागर जपायचा आहे. हे सगळी साधनं जपायची जर असतील तर तू वेगळा मी वेगळा म्हणण्याने जपणं होत नाही, आपण सगळे मिळून एक आहोत असा विचार केला की हे सगळं व्यवस्थित रीतीनं जपणं होतं याचा सर्वांनी विचार करावा. या गावामध्ये आमच्या चिरंजीव अविनाशबुवाने मला बोलावलं आणि बराच प्रयत्न त्याला विचारायला करावा लागला, कारण मला काही यायला थोडंसं अवघड होतं. मी मुंबईला होतो, मुंबईतला कार्यक्रम संपवायचा आणि लगे लगे इथं यायचं, थोडंसं प्रवासाच्या दृष्टीनं वगैरे नको वाटत होतं, म्हणून नकोय म्हणत होतो. पण यायचं ठरलं आणि यायचं ठरलं त्याच्यात व्हायचं ते झालं. 7 वाजताचं कीर्तन 9 वाजता सुरू झालं, काय झालं ते झालं. आपल्याला सगळ्याला थोडासा वेळेच्या दृष्टीनं ताण जरी पडलेला असला तरी संतांची सेवा म्हणून आपण सगळे या ठिकाणी आलात याच्यात आनंद वाटला. आणि अशी सेवा साधू पुरुषाची आपण अखंड चालू ठेवावी आणि एकमेकाला सहकार्य करत करत ती चालू ठेवावी अशी प्रेमाची सूचना सर्वांना करून सेवा पूर्ण करतो. ज्ञानोबा माऊ.